शासन शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता लाखो रुपये खर्च करतं, त्यांची संख्या कमी करण्यात अजूनही म्हणावं तितकं यश आलेलं नाही। मात्र याच कामात खारीचा वाटा म्हणून औरंगाबादच्या चिखलठाणा महापालिका शाळेचे शिक्षक झटत आहेत। गेल्या काही वर्षांपासून शाळाबाह्य मुलांची संख्या कमी करण्याकरता थेट काबाड कष्ट करणाऱ्यांच्या झोपडीत या शिक्षकांनी वर्ग भरवले। या छोट्या झोपडीत हे सगळे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। ही सगळी मुलं मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांची मुलं आहेत। घरच्या गरिबीमुळे आणि सततच्या फिरतीच्या आयुष्यामुळे ही मुलं कधी शाळेत जाऊच शकली नाहीत। त्यामुळे या मुलांनी शिक्षणाचे धडे गिरवावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात ते यावेत यासाठी शाळाच त्यांच्या झोपडीत आली। आणि ही किमया साधली आहे ती महापालिका शाळेच्या काही शिक्षकांनी। हे शिक्षक शाळा सुटल्यानंतर इथं येतात आणि दररोज 2 ते 3 तास या मुलांना शिकवतात। अक्षराचा गंधही नसणाऱ्या या मुलांना शिकवणं तसं कठीण का? मात्र हे शिवधनुष्य या शिक्षकांनी लिहिले आपल्याला। पाटीवर उमटणारी अक्षरं आणि आपलं नाव लिहिता येत असल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय। बेरे शिकवलं आणि शाळा पहिले आम्हाला शाळा नव्हती ना, आम्हाला असं हिंडू फिरायचं आम्ही। आणि मग मागणं आम्हाला जेव्हा शाळेत धाडलं मग आम्ही इथं चांगला अभ्यास करतो, खाया प्यायला भेटतं, लिहतो गिवतो। आता आम्हाला जरा जरा आमच्या आई बापांची वडील वडीलदारांची सगळ्यांची आता आमची नावं येते बरोबर। एक दोन ए बी सी डी आई हे शिकलो, मग या पोरं जात होते ना, मग आम्ही बघायचे त्यांच्याजवळ हे किती छान जाते शाळेत कशी जाते। मग आम्ही ना बघलं, मग हे आलते तेव्हा हे मॅडम आलते नाव काय एक लोक नाव लिखून गेले सर। शाळेचं जग या मुलांना बंदिस्त वाटलं। शाळेत आणून बसवलं तरी ही मुलं पळून जातात किंवा आई वडिलांसोबत मजुरी करतात। ही स्थिती बदलावी यासाठी आपणच त्यांच्या झोपडीत शाळा भरवावी। कल्पना सोळंके यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यातूनच चिखलठाणा झोपडपट्टीत ही अनोखी शाळा सुरू झाली। या शिक्षणात काही अडचणी येतात, मात्र एक प्रकारचं समाधानही मिळत असल्याची भावना हे शिक्षक व्यक्त करतायत। या ठिकाणचे साधारणतः 16 विद्यार्थी आणि पुढच्या झोपडपट्टीचे जवळपास 12 विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना मी त्या ठिकाणी बोलावलं। त्या ठिकाणी बोलल्यानंतर त्यांचे प्रवेश फॉर्म भरून घेतले। प्रवेश फॉर्म भरल्यानंतर रितसर त्यांना प्रवेश दिला आणि हे विद्यार्थी शाळेमध्ये येण्यासाठी लाजत होते, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला, त्यांची ॲब्सेंटी मला जाणवली। त्यावेळेला मी विचार केला, मग शिक्षणच त्यांच्या दाराशी का घेऊन जाऊ नये, म्हणजे ते गोडीनं शिकतील आणि मनोरंजनातून त्यांना आवडेल अशा भाषेमध्ये आवडेल अशा ठिकाणी आपण त्यांना जर शिक्षण दिलं तर निश्चित स्वरूपात हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील। शक्यतो आम्ही यांच्या भाषेतच बोलण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून यांना शिक्षणाचा लळा लागावा किंवा शिक्षकांप्रती एक आपुलकी जिव्हाळा तयार व्हावा या उद्देशाने आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतो। एकदा का हे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले की आम्ही यांना ऑटो वगैरे करून शाळेमध्ये नेण्याची सोय करूया करीन। आपली उन्हाळ मुलं आता शिकतायत हे पाहून त्यांचे पालकही आनंदित झालेत। किमान यांच्या आयुष्याचं तरी भलं होईल असा विश्वास या पालकांना वाटतोय। आम्ही भटके समाज आहे, आमच्या मुलाला शाळा नव्हती काय नव्हती, तर या सरांनी यांना शाळामध्ये घेतलं आणि ते शाळा शिकतात आणि शाळा शिकल्यावर त्यांना खानदान भेटतं आणि ते शाळामध्ये जातात आणि याने सर या जायला भाडचं पण लहान पडत होतं, इकडे शाळेत येतात शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे। यात शिक्षकांचं काम पाहून इतर शिक्षकही आता पुढे आले तर निश्चितच एक दिवस या देशात कुणीही अशिक्षित राहणार नाही। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।